पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील कोंडवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरात आल्किन स्टाईलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली आहे. यात 17 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात मृत्यूचं तांडव, भिंत कोसळून घडली मोठी दुर्घटना. सतरा मजुरांवर झोपेतच काळाने घातला खाला. पुण्यात कोंडवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 17 बांधकाम मजुरांचा मृत्यू. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल. ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची भीती. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते. बडा तालाब मस्जिद परिसरात अल्किन स्टाईलस सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्यानं दुर्घटना घडली. बांधकाम प्रकल्प कोणाचा याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा शोध सुरू. शहरातील कोंडवा परिसरात भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृत मजूर इमारत बांधकामासाठी पुण्यात वास्तव्य करत होते. मध्यरात्री 1:30 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. आणखीन काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते. या ठिकाणी प्रशासनाकडून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. पाहुयात ते काय म्हणतायत. मृत आहेत त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत. या ठिकाणी जे दोषी आहेत त्याच्यामध्ये अधिकारी असोत किंवा बिल्डर असोत यांच्यावरती कारवाई. ही बिल्डिंग अगरवाल नावाच्या व्यक्तीच्या एवढंच आतापर्यंत आम्हाला कळले. पलीकडच्या जी बिल्डिंग आहे त्या बाबतीमध्ये एक बोरा नावाची कंपनी आहे आणि मी आता आपल्याला जसं सांगितलं तसं त्यांची त्यांना वर्कस्टॉप ऑर्डर आता इमिजिएट. पुणे शहरातील कोंडवा येथील एका बडा तालाब मस्जिद परिसरात आल्किन स्टाईलस सोसायटीची ही भिंत कोसळली आणि या खाली 17 मजुरांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोंडवा भागात भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत की कोंडवा दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. अतिरिक्त अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील 24 तासांच्या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. पाहुयात ते आणखीन काय म्हणतायत. अशा प्रकारच्या झोपड्या बनताना एखादी भिंत आधार पकडली जाते तशी ह्या भिंतीला लागून काही झोपड्या होत्या. ही बिल्डिंग पूर्ण झाली पण पलीकडच्या बाजूची बिल्डिंग जी चालू आहे त्यावर काम करणारे हे सगळे बिहारमधले कामगार होते. त्यातले 15 जण
त्या भिंत पडल्यानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे गेले आहेत. एकच त्यांच्यातला जिवंत राहिला, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता प्रशासनाचं पहिलं काम आहे की ह्या सगळ्या डेड बॉडीज बिहारमधल्या दोन जिल्ह्यामधल्या दोन गावामधल्या, एकाच गावातले 13, एकाच गावातले 12, एका गावातले 3. बिहारमध्ये स्टेट सेक्रेटरी, स्टेट चीफ सेक्रेटरी, त्या जिल्ह्यातले कलेक्टर अशांची खूप स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन सुरू आहे. एव्हाना त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या माध्यमातून प्रांत, तहसीलदार हे त्या गावात गेले आहेत. उद्या वेगवेगळ्या फ्लाईट्सने या सगळ्या डेड बॉडी त्या ठिकाणी पोचवणं हे आपलं सगळ्यांचं मिळून पहिलं काम आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये NDRFच्या माध्यमातून आपण लगेच घोषित केले. एक चेक लगेच तयारी झाला, कारण त्या मृतांपैकी एक नातेवाईक इथे आहे, तो त्याच्या ताब्यातही दिला आहे आपण. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणखीन काही मदत त्या कुटुंबाला झाली पाहिजे. आणि कुटुंब म्हणताना त्या कुटुंबामधले 4 जण गेले असले तर त्या कुटुंबाला 4 लाख नाही, 4 जण मिळून 16 लाख दिले जातील. मुख्यमंत्री सहायताच्या निधीच्या बाबतीत तोच निकष राहील. हा दुसरा मुद्दा झाला, डेड बॉडी पोचवून हा एक मुद्दा झाला, त्यांना मदत मिळणं दुसरा मुद्दा झाला. चौकशी आता एक 5 जणांची कमिटी आम्ही तयार केली ॲडिशनल कलेक्टरच्या नेतृत्वाखाली, त्यांना डिटेल रिपोर्ट करायला 8 दिवस लागतील. पण येत्या काही तासामध्ये कलेक्टर ह्या निष्कर्षामध्ये येतील की नेमकी चूक कोणाची, आणि त्याला पहिला FIR म्हणतो तो आपण दाखल करू. चला मध्यंतरी. आणि त्यामुळे आता तरी जे बिल्डर ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यामध्ये FIR चा अर्थ असा आहे की पोलिसांनी चौकशी करावी. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो आहे, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, तो समजा आमच्या कलेक्टरना असं वाटत असेल की ह्या बिल्डिंगच्या बिल्डरने बिल्डिंग बांधताना रिटेनिंग वॉल नीट नाही बांधली, तो दोषी आहे. आणि पलीकडच्या बिल्डरने अशा प्रकाराने कामगार जे आपल्याला पैसे मिळवून देणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था याची काळजी घेतली पाहिजे. पण हा निष्कर्ष जर चुकीचा निघाला तर त्यांच्यावर अन्याय होईल. आणि त्यामुळे कलेक्टरना आम्ही असं म्हटलं की काही तास घ्या आणि यातला FIR दाखल होऊ द्या. FIR म्हणजे काही फाशी नाही, चौकशी होईल. 8 दिवसामध्ये मात्र आम्ही ह्या सगळ्याच खोलामध्ये जाणार आहोत की बा इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही काही मेल केल्या होत्या, ते कोणाला केल्या होत्या, मग ती दखल का नाही घेतली गेली. या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल इंजिनियरने रिपोर्ट द्यायचा असतो की बिल्डिंग पूर्ण झाली आहे, मग कम्प्लिशन जातं. तर मग तो कोण आहे, त्याने मग ह्या ही रिटेनिंग वॉल कशी आहे बघितली नाही का, खाली बेस का नव्हता, याचा डिटेलमध्ये जाण्यासाठी इंजिनियर लेवलचीच केली आम्ही. एक PWDचा इंजिनियर आहे, कॉर्पोरेशनचा इंजिनियर आहे, ॲडिशनल कलेक्टर हा त्याचा अध्यक्ष असेल. पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळेच ही भिंत कोसळल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. त्याचबरोबर या दुर्घटनेला बांधकाम करणारी कंपनी ही देखील जबाबदार असल्याचं दिसतंय. 17 जणांचा मृत्यू ही मोठी घटना आहे. सर्व कामगार हे बिहार आणि पश्चिम बंगाल मधील आहे. सरकारकडून त्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल असा पाऊस आला खरा, पण अनेकांचा बळीही या पावसानं घेतला आहे. हे शासनाच्या भोंगळ कारभाराचं लक्षण आहे असं म्हणत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. बिल्डर आणि महापालिकेतील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर टीका केली आहे. कोंडवा परिसरात घडलेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. पाहुयात सुप्रिया सुळे याबद्दल काय म्हणतायत. प्रशासनाचं अपयश आहे. मला दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की आपण पण सगळे एक समाज म्हणून किती असंवेदनशील झालो आहे. बिहारमध्ये जी घटना झाली त्याच्या 150 मुलं गेली, त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज झाली, पुढे काय झालं याचा जाब कोणीच विचारत नाही. आज 15 लोक ह्या ॲक्सिडेंटमध्ये दगावली आहेत आणि त्याच्यावरही 1-2 दिवस चर्चा होईल, पण त्याचा फॉलोअप. आणि म्हणून मी आल्या विचारलं, मी कलेक्टरांशीही बोलले यायच्या आधी की ह्या आपण ज्या वास्तूत आता उभे आहोत त्यांच्याही ऑडिटची मागणी आहे ह्या बिल्डिंगमधल्या राहणाऱ्यांची. त्याच्यावर तुम्ही ऍक्शन कधी घेणार? सरकारने 5 लाख रुपये दिलेले. 5 लाख या दुर्घटनेबद्दल दिलीप वळसे पाटील काय म्हणाले ऐकूयात. ओके झालं कट. काल रात्री कोंडव्याला ही जी दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये भिंत कोसळल्यामुळे 16 निष्पाप जीवांचे प्राण या ठिकाणी गेलेले आहेत आणि आणखी काही लोक जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार होत आहेत.
खरं तर मला माहीत नाही की याच्यामध्ये जिम्मेदारी निश्चित कोणाची आहे. मग बिल्डरची जिम्मेदारी आहे, अधिकाऱ्यांची जिम्मेदारी आहे, आणखी कोणाची जिम्मेदारी आहे. तुम्ही तोंड 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 पण याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची ही मागणी याच्यामध्ये राहील की जे कोणी दोषी असतील, जे कोणी जिम्मेदार असतील, त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली गेली पाहिजे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. जे 16 व्यक्ती मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. त्याच्यासाठी सोमवारी माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करू आणि सरकारचं याच्याकडे लक्ष वेधून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सर, याच्यापूर्वी पुण्यामध्ये अशी घटना घडली बाणेर परिसरामध्ये 2-2.5 वर्षाखाली, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. पोलिसांनी ना त्या बिल्डरला अटक केली, ना काही कारवाई झाली, समोरच आलं नाही. पुण्यातील कोंडवा भागामध्ये आज खूप धक्कादायक प्रकार घडला. एका इमारतीची भिंत कोसळून 15 ते 16 लोक मृत पावलेली आहेत. ती सर्व लोक ही बाहेर गावची असून बिहार आणि विविध राज्यातली असून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा कुठेही कामगार आयुक्तांकडे नोंदणी नाही. हे प्रकार पुण्यामध्ये वारंवार आत्तापर्यंत घडत आलेले आहेत. असे अनेक कामगार, अनेक व्यक्ती मृत पावलेले आहेत. या ठिकाणी अशा घटना घडल्यानंतर बरेच आमदार येतील, बरेच खासदार येतील आणि बरेच मंत्री येतील, आश्वासनं देऊन जातील. परंतु विचार करण्याची बाब म्हणजे हे असं कधीपर्यंत चालणार, प्रशासनाला कधी जाग येणार, अखेर प्रशासनाचे डोळे कधी उघडणार. व पारदर्शक कारभारातला हा जो एक भाग आहे, कामगार नोंदणी असेल, कामगार आयुक्तांनी जागरूकपणे सगळीकडे भेट देऊन सगळीकडे नागरिकांना आव्हान करून कामगारांच्या हितासंदर्भातले निर्णय घेणं, काय करतात राज्यमंत्री आणि काय करतात राज्यकर्ते, ह्याच्यावरती एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आज या ठिकाणी 16 लोकांचे मृत पावल्याची घोषणा करण्यात आली. चंद्रकांतदादा पाटील असतील, पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याच्यानंतर योगेश जी टिळेकर, स्थानिक आमदार दिलीप वळसे पाटील असतील, विविध राजकीय नेते असतील, सुप्रियाताई सुळे असतील खासदार, हे सर्वजण ह्या ठिकाणी भेट देऊन गेले. परंतु ह्या भेटीतनं अखेर निष्पन्न काय होणार ह्यावरती एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कॅमेरा पर्सन गौरव भोसले सर, आशिष तिवारी, MKN न्यूज, पुणे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.